मावळ लोकसभा मतदारसंघात ठाकरे सेनेचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील आणि शिंदेसेनेचे श्रीरंग आप्पा बारणे यांच्यातील लढत आता निर्णायक वळणावर येऊन ठेपली. 10 वर्षाच्या कारकिर्दीतील कामगिरी, सर्वच लोकप्रतिनिधींशी बिघडलेले संबंध आणि महायुतीतून असलेला सार्वत्रिक विरोध यामुळे एकीकडे बारणे यांची बाजू कमकुवत झाली, तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंबद्दलची सहानुभूती, कोकण पट्ट्यातील सेना शेकअपची ताकद आणि सर्वदूर पसरलेल्या सगळ्या सोयऱ्यांमुळे वाघेरेंचा वारू चौखूर उधळताना दिसतोय. यामुळे या हॅट्रिकची संधी असणाऱ्या बारणेंची या निवडणुकीत 12 वाजणार का? मावळच्या लढाईत प्रचारात कुणी आघाडी घेतले, कोण कुणावर भारी पडतंय याचा घेतलेला हा आढावा. नमस्कार, मी संतोष राजमाडिक बोलबिंदासच्या आजच्या भागात तुमचं मनापासून स्वागत. पुणे आणि रायगड जिल्ह्यात विभागलेल्या मावळ मतदारसंघाकडे सध्या सबंध राज्याचे लक्ष लागले. शिंदे गटाचे श्रीरंग बारणे, ठाकरे गटाचे संजोग वाघेरे यांनी इथून अर्ज दाखल केले आहेत. याशिवाय वंचित बहुजन आघाडीच्या माधवी जोशी याही रिंगणात उतरल्यात. उमेदवारी अर्ज भरताना वाघेरे यांनी केलेले शक्तीप्रदर्शन हा सध्या चर्चेचा विषय ठरलाय. मागच्या सोमवारी बारणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, चंद्रकांतदादा पाटील, प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत अर्ज भरला, मात्र अपेक्षित शक्तीप्रदर्शन करण्यात बारणेंना यश आले नाही. संजोग वाघेरे यांनी मात्र बारणेंच्या दुप्पट गर्दी जमवत विराट शक्तीप्रदर्शन केल्याचे दिसते. युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे, सचिन आहिर, राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार, खासदार अमोल कोल्हे, काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांची उपस्थिती, त्यांनी भाषणातून उडवलेले बार याचा नाद अजूनही घुमतोय. बारणेंपेक्षा वाघेरेंची रॅली भारी झाली असंच सगळ्यांचं म्हणणं आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात पिंपरी चिंचवड, मावळ, कर्जत, उरण आणि पनवेल या 6 विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. मात्र मागच्या 10 वर्षात बारणेंना आपला ठसा उमटवता आलेला नाही. ना जिल्ह्यातील 3 मतदारसंघामध्ये त्यांना काही भरीव करता आले, ना कोकण पट्ट्यांशी ना जुळवता आले, त्यामुळे त्यांच्याबद्दल सार्वत्रिक नाराजी दिसते. हा अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर बारणेंना मारक ठरण्याची शक्यता आहे. चिंचवड ही बारणेंची गृहभूमी, परंतु घरातूनच त्यांना दगा फटका होण्याची चिन्हे आहेत. चिंचवडचे आमदार अश्विनी जगताप आणि भाजपाचे शहराध्यक्ष शंकर जगताप हे सध्या प्रचारात त्यांच्यासोबत दिसत आहेत, मात्र ते त्यांचे किती कामं करतील याविषयी साशंकताच व्यक्त होते. मागच्या निवडणुकीत भाजपाने जोर लावल्यानंतरही अश्विनी जगताप यांना जेमतेम 36,000 मताधिक्य मिळवतात. अपक्ष राहुल कलाटे यांची 44,000 मते महायुतीकरता सहाय्यभूत ठरली. आता राष्ट्रवादीचा एक गट सोबत आहे, तरी बारणे यांचे जगताप, राष्ट्रवादीतील मंडळी आणि अन्य लोकांशी असलेले रिलेशन पाहता मोठे मताधिक्य मिळण्याची शक्यता कमीच आहे. पिंपरीत स्लम परिसर मोठा आहे, येथे काँग्रेस वंचितला मानणाराही वर्ग आहे. याशिवाय वाघेरे घराण्याचे पिंपरी गाव आणि परिसरात वलय आहे. त्यांच्या पत्नी उषा वाघेरे या नगरसेविका राहिल्यात, त्यात सेनेचे माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांचीही ताकद आहे. या गोष्टी वाघेरेंसाठी प्लस ठरतात. पिंपरीचे प्रतिनिधित्व दादा गटाचे अण्णा बनसोडे करत आहेत, तेही झोकून देऊन बारणेंना मदत करतील असे समजायचे कारण नाही, त्यामुळे येथून वाघेरेंनाच लीड मिळण्याचे चान्सेस असतील. मावळ विधानसभेतील दादा गटाचे आमदार सुनील शेळके आणि भाजपाचे माजी मंत्री बाळा भेगडे यांचे बारणेशी फार सख्य नाही. ही सगळी मंडळी व्यासपीठावर एकत्र दिसतात खरी, पण उमेदवाराने पाठ फिरवल्यानंतर नेते, कार्यकर्ते कुणीच प्रचार करताना दिसत नाही. बारणेंसाठी ही धोक्याची घंटाच म्हणावी लागेल. मावळात भाजपाची 60,000 ते 70,000 तर राष्ट्रवादी 50,000 ते 60,000 हक्काची मत आहे. ती एक गट्टा पडणे कठीण आहे. दुसरीकडे ठाकरे सेनेची हक्काची 25,000, काँग्रेसची 15,000 आणि पवार गटाची 15,000 अशी मते असल्याचे सांगितले जातात. ही मते हलणारी नाहीत, उलट यात युतीची नाराज मते एकवटू शकतात. हे पाहता हक्काच्या मावळातूनही बारणेंना चांगला लीड मिळणार नाही, तर वाघेरेंचे सगळे सोयरे मावळात दूरपर्यंत पसरलेत, त्यात स्वच्छ प्रतिमा, आजाद शत्रू आणि विनम्र स्वभाव या गोष्टीही त्यांच्यासाठी पॉझिटिव्ह ठरू शकतात. वंचितच्या जोशी या कर्जतच्या आहेत. 10 वर्षात खासदार बारणे यांनी कोकण पट्ट्यासाठी काहीच केले नसल्याचा मुद्दा त्यांनी ऐरणीवर आणला आहे.
कर्जतमध्ये शिंदे गटाचे महेंद्र थोरवे आमदार आहेत, मात्र बारणेंबद्दलची नाराजी आणि स्थानिक उमेदवार पाहता येथून त्यांची वजाबाकीच होण्याची शक्यता अधिक दिसते. पनवेलमध्ये भाजपाचे प्रशांत ठाकूरे आमदार आहेत, तर उरणमधील महेश बालदी हे भाजप पुरस्कृत आमदार आहेत. ठाकूर यांनी बारणेंसाठी यंत्रणा कामाला लावली, पण बालदींनी फार मनावर घेतलेलं नाही. दुसऱ्या बाजूला कोकण पट्ट्यातील या तिन्ही मतदारसंघात ठाकरे सेना आणि शेकापचा स्थिर मतदार आहे. हे पाहता येथून वाघेरेंनाच लीड मिळणार हे निश्चित मानलं जातं. श्रीरंग वारणे यांनी 10 वर्षात काय केले असा मुद्दा सध्या जिथे तिथे उपस्थित केला जातो. ते ना विकास कामात ॲक्टिवपणा दाखवतात, ना कुणाच्या सुखदुःखात धावून येतात. त्यांची भाषाही ताट असते. मला मतदान करावेच लागेल हा त्यांचा सूरच काय ते सांगतो. अशा तक्रारी त्यांच्याबद्दल दोन्ही बाजूकडून केल्या जात आहेत. बारणेंना पाडण्याची ही संधी आहे. आत्ताच त्यांचा बंदोबस्त केला तर पुढे या जागेवर आपल्याला दावेदारी करता येईल असेही काही भाजपवाल्यांना वाटते. त्यामुळे त्यांचा करेक्ट कार्यक्रम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तिकडे राष्ट्रवादीच्या रोहित पवार यांनी 5 पराभवाचा बदला घेण्यासाठी बारणेंना पाडण्याचे आवाहन केले. हे फारच प्रभावी ठरताना दिसते. मतदारसंघात शिंदे गटाचे अस्तित्व तसे नगण्यच, त्यात बारणेंवर न पुसणारा गद्दारीचा शिक्काही बसलाय. बारणेंना पाडायचे या निर्धाराने मूळ सैनिक पेटून उठलेत. गद्दारांविरोधात फ्रेश उमेदवार द्यायचा हा सेनेचा फेमस फॉर्म्युला आहे. छगन भुजबळांविरोधात बाळा नांदगावकरांना उमेदवारी देऊन घडवलेला इतिहास फार काही जुना नाही आहे. वाघेरेंच्या माध्यमातून फ्रेश उमेदवार देऊन उद्धव ठाकरे यांनी हाच डाव खेळलाय. आधीच अँटी एग्बन्सीनी गद्दारीचा शिक्का, त्यात युतीतून विरोध, या तिगाडात आप्पा बारणेंचे 12 वाजणार असंच सध्या तरी दिसतं. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.